आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आज औरंगाबाद मधल्या सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोड मध्ये आहेत आणि त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांचे हजारो कार्यकर्ते सभास्थळी दाखल झालेत. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजेच औरंगाबादमधल्या सिल्लोडमध्ये आज श्रीकांत शिंदे यांची सभा आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी जात असतानाची ही दृश्य. या सभेच्या ठिकाणी जात असताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. फटाक्यांची आतषबाजी होते, ढोल ताशा वाजवण्यात येतोय आणि श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि शिंदे सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली जाते. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरातली ही दृश्य आहे. ते श्रीकांत शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे आणि दुसरका दोनही बाजूने लोक फुलं घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव देखील केला जातो आहे. ढोल ताशे आहेत, त्याचबरोबर मोठमोठे हार क्रेनने देखील आणलेले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि मोठं शक्तीप्रदर्शन अब्दुल सत्तार यांच्या वतीनं केलं जात आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर 9 महिन्यापूर्वी अशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांचं देखील त्यांनी स्वागत केलेलं होतं, पण त्याहीपेक्षा अधिक गर्दी त्यांनी जमवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि श्रीकांत शिंदे यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदीपान भुमरे आणि इतर नेते देखील आपल्याला त्या ओपन जीपमध्ये पाहायला मिळत आहेत आणि लोकांना अभिवादन करत श्रीकांत शिंदे हे सभास्थळी काही वेळातच पोहोचतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कृष्णा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.